समोर येत आहे. कोरेगाव भीमाचा तपास केंद्राकडे देणं योग्य नसल्याचं शरद पवार यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला शरद पवार यांनी थेट विरोध केलाय. केंद्रानं तपास काढून घेणं योग्य नाही. महाविकास आघाडीत मात्र दुसरीकडे सारं काही आलबेल असल्याचं सुद्धा शरद पवार म्हणाल्यात. राज्यात तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे कोरेगाव भीमाचा तपास केंद्राकडे देणं योग्य नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. एक दोन वर्ष व्यवस्थित काम करू द्या मग बोलू असे सुद्धा शरद पवार यांचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. ज्ञानेश्वर, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एनआयएकडे तपासायला विरोध केला होता, अगदी अनिल देशमुख गृहमंत्री यांनी असं बोलून सुद्धा दाखवलं, मात्र हे सगळं बाजूला सरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट एनआयएकडे तपास सोपवला आणि त्यामुळे नाराज आहे राष्ट्रवादी आणि थेट शरद पवार यांनी सुद्धा उघडपणे बोलून दाखवलेलं आहे. काय नेमकं त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय? मनुश्री, काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जी भूमिका मांडली होती तीच भूमिका आज शरद पवार यांनी मांडलेली आहे. केंद्राकडे तपास देण्यासाठी त्यांनी ती नाराजी आपली व्यक्त केलेली आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भूमिकेमध्ये आता ह्या इथे वेगळी भूमिका त्यांची स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र शरद पवार यांनी प्रत्येक पक्षाची भूमिका वेगवेगळी असते अशा पद्धतीचं वक्तव्य केले आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेलं आहे आणि आम्हाला काम करू द्या अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक पक्षाच्या भूमिकेनुसार आहेत ते, प्रत्येक पक्ष आपली भूमिका घेत असतात आणि ती भूमिका आम्ही मांडली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य आहे ते शरद पवार यांनी केले. आज ते कोल्हापुरात आले होते, मी पत्रकाराशी संवाद साधला आणि त्यावेळी ते बोलत होते आणि शरद पवारांनी जी भूमिका आता आपली मांडलेली आहे त्या भूमिकेनुसार आता मुख्यमंत्री काय आपला निर्णय घेतात ते जसं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. म्हणजे याचा अर्थ की अनेक काही मुद्द्यांवरनं ज्ञानेश्वर आपण बघतोय की आघाडी महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचं सुद्धा दिसतंय. मनुश्री, असंच म्हणता येईल कारण वेगवेगळे मुद्दे आता समोर येत पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे पक्ष आपली भूमिका मांडताना पाहायला मिळते. मात्र याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी मात्र या आमच्या आघाडीमध्ये अशा कोणत्याही पद्धतीचं मतभेद नाहीत, प्रत्येक पक्ष आपली भूमिका योग्य पद्धतीनं मांडते, मात्र आम्ही या सगळ्यांच्या मध्ये समन्वय घडवून आणू अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच कुठंतरी शरद पवार हे या सगळ्यांच्या बाबतीत समन्वय घडून आणतील. मात्र आपापल्या सगळ्या पक्षांना जे ते आपली भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य देण्याचं कुठंतरी या महाविकास आघाडीमधून ठरलं आहे काय असे एक आता दिसून येताना पाहायला मिळते. निश्चितच धन्यवाद या माहितीबद्दल. आपण बघतोय कोरेगाव भीमाचा तपास केंद्राकडे देणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला शरद पवारांनी विरोध केल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडी दुसऱ्या मात्रकडे मात्र आलबेल असल्याचं म्हटलेलं आहे. एक दोन वर्ष व्यवस्थित काम करू द्या मग बोलू आणि तिन्ही पक्ष एकत्र मिळून चांगलं काम करतायत असं सांगताना दुसरीकडे नाराजी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयावर शरद पवार यांनी घेतल्यामुळे चर्चा मात्र आता चांगली सुरू झाली आहे.